नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे। आपण TCS या कंपनीने घेतलेला 17 जूनचा पेपर बघतोय। सीनियर क्लर्कचा हा पेपर आहे। तुम्ही म्हणाल हा पेपर कशाचा आहे, DMERचा हा पेपर आहे आणि हा पेपर कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे, हा तलाठीसाठी उपयुक्त आहे, हा वनरक्षकसाठी उपयुक्त आहे, हा झडपीवरती दारूबंदी पोलीस आणि इतर विविध एक्झामसाठी उपयुक्त आहे। TCS कंपनी काय प्रश्न विचारते, कशा पद्धतीचे विचारते, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण। व्याकरण आणि शब्दसंग्रहावर आहे ना, मी सीनियर क्लर्कचा एक पेपर घेतो आहे आणि आणखी एक दोन पेपर एकदाच घेतो आहे। 50 प्रश्न बघणार आहे आपण आज, 50। तुमच्या लक्षात येईल की मराठीचं करायचं काय मला। चला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, तुमच्या समोर उत्तर असणार आहे, तुम्हाला फक्त आहे ना समजून घ्यायचं आहे, तुम्हाला वाचायचं काय। नादार या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडा। बघा नादार हा शब्द आहे, याची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय विचारला। म्हणजे समानार्थी नाही म्हटलं तुम्हाला, खरं म्हणजे समानार्थीच तो, मात्र शब्द बघा कसा वापरलाय, अर्थछटा हा शब्द वापरलाय। आम्हाला हे शिकायचं आहे। मासिक फी माफ नसलेला विद्यार्थी, पुढारी, सूत्रधार, श्रीमंत, घरंदाज, कर्ज फेडण्याचा अक्षम, नादार म्हणतो बघा आपण याला। आणखी एक शब्द आहे माझ्याकडे, दिवाळखोर। काय शब्द आहे? दिवाळखोर। याला इंग्लिशमध्ये जर तुम्ही विचाराल मला तर बँकक्रप्ट नावाचा शब्द आहे। काय? बँकक्रप्ट। जो कर्ज फेडू शकत नाही त्याला नादार म्हणतो आम्ही। पुढे कौल मधून कोणता शब्द व्यक्त होतो? कौल, व्यापार, अवघड, वचन, दुर्बोध, कौल म्हणतो बरं का। त्याने हा कौल दिला, त्याने हे वचन दिलं, अवघड आहे म्हणजे प्रश्न सोपा नव्हता हा। कौल म्हणजे आपण जे म्हणतो ना आपण त्याला कल सुद्धा म्हणतो बरं का। त्याने असा असा कौल कल सांगितला किंवा त्यांचा कौल इकडे आहे, त्याचा ओढा इकडे आहे, तसंही त्याचा आपण म्हणतो। पण वाक्प्रचारावर तुम्हाला प्रश्न विचारलाय। वरचे दोन्ही प्रश्न आहे ना तुमचे समानार्थी होते। हा वाक्प्रचार आहे, कपिला षष्टीचा योगारी हा सोपा आहे, हा MPSC ने विचारलाय, हा तलाठीला याच्या आधी आलेला आहे, हा वेगवेगळ्या परीक्षांना आलेला शब्द आहे हा खरं म्हणजे। मग तुम्ही म्हणाल हे काय भानगडी, हे कपिला षष्टीचा योग? तर मित्रांनो पोपटलाल याला शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला, म्हणजे कधीतरी काहीतरी चांगलं घडते। ओके, कपिला षष्टी म्हणजे चांगल्या गोष्टी घडून येणे, त्यासाठी हा शब्द प्रयोग वापरला जातो, कपिला षष्टीचा योग आणि तो इथे वापरलाय। पुढे जातोय मी, फुनगा या शब्दाचा समानार्थी शब्द, शब्द नवीन आहे। समानार्थीवर हा तिसरा प्रश्न आहे, 25 पैकी तिसरा प्रश्न आहे। 6 मार्क तुमचे पक्के केले फक्त समानार्थीने। समानार्थीची मी 50 प्रश्नांची एक TCS पॅटर्नची टेस्ट बनवून तुम्हाला टाकली, त्याचा व्हिडिओ सुद्धा टाकलाय। अभ्यास कट्टा ऍप डाउनलोड करून घ्या, त्यावरून तुम्हाला ते सगळं भेटणार आहे। अभ्यास कट्टा मी तुमचा प्रॉपर वेने अभ्यास करून घेतो, तलाठी भरतीचा, वनरक्षकचा, दारूबंदीचा, पशुधन पर्यवेक्षकचा। फुनगा म्हणजे काय? ठिणगी टाकणे, ठिणगी, आपण ते जाळ वगैरे असतो ना विस्तव म्हणतो ना ती ठिणगी। पुढचा प्रश्न आहे, संवेदना चेतना नसलेला माणूस कोणता शब्द? पुन्हा वनवडवर आलेला शब्द हा। शब्द समूहाबद्दल एक शब्द जे म्हणतो का, त्याला संवेदना नाहीये, चेतना नाहीये, त्याला काय चकवा, मुरळी, मुरदाड, मुद्दाम। आणि मुरदाड नवीन बरं का, मी पुस्तकांमध्ये पाहिलेला नाही हा शब्द, मी खूप कमी पुस्तकात असणारे हा मुरदाड शब्द समूह भारी आहे। पुढे जातोय मी, दुसर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, दुसर सुद्धा नाही आहे, विरुद्धार्थी शब्द, स्पष्ट, जोखड, धसका प्रमाण। पण हा पुस्तकाबाहेरचा जरी असला ना आमच्या दैनंदिन जीवनातला शब्द आहे। आपण म्हणतो ना अरे ते फार धुसर दिसतंय आणि त्याची विरुद्धार्थी मग नाही ते फार मस्त दिसतंय, स्पष्ट दिसतंय, ती तसं। पुढे जातोय मी, पुढारी, प्रमुख, नायक कोणता शब्द याला समानार्थी? मित्रांनो अरे पहिले 7 प्रश्न झाले, याच्यामध्ये 4 प्रश्न तर समानार्थीवर आले राव। तुम्हाला कळतंय ना, तुम्हाला तलाठी बनायचंय, तुम्हाला लक्षात घ्या तुम्हाला करायचं काय, तुम्ही कुठे किती वेळ देतायत। पुढारी, प्रमुख, नायकला अर्धवयू हा समानार्थी शब्द आहे, अनय नाही, अधोदन नाही, अधीर नाही। पुढे जातोय मी, प्रतिमाचे अक्षर म्हणजे तारेवर वाळत घातलेले कपडे या वाक्यातील उपमेय घटक कोणता? आता तुम्ही म्हणला हा आला कुठून, यासाठी कोणता टॉपिक करायचा, याच्यासाठी करायचा अलंकार। अलंकारामध्ये दिलेलं असतं उपमेय कोणतं, उपमान कोणतं। उपमेय म्हणजे ज्याच्याबद्दल बोलले जातं, उपमान म्हणजे त्याला ज्याची उपमा दिली जाते। प्रतिमाचे अक्षर म्हणजे हे जे अक्षर ना हे उपमेय आहे, याला कशाची उपमा दिली, याला कपड्यांची उपमा दिली, बरोबर का। या ठिकाणी प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचा आहे, कामाचा आहे। पुढे मी जातोय, पुढील पैकी केवळ वाक्याचं उदाहरण, आकाशात जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचतो। आता हे जेव्हा तेव्हा आलं हे संयुक्त वाक्य आहे, विषय क्लोज, आणि आला हे संयुक्त वाक्य आहे, जेव्हा तेव्हा मिश्र आहे आणि संयुक्त आहे। हे की आला हे सुद्धा नाही जमत,
रोहन रोज शाळेत जातो, जिथे काहीच नकोय, उभयानुभवी अभ्यास नकोय, त्याला आम्ही केवलवत्ते म्हणतोय. पुढे जातो, मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. पुन्हा एकदा उपमान ओळखा. बघा बरं का, मी उपमेय म्हणजे काय आणि उपमान म्हणजे काय याचं एक वेगळं लेक्चर घेऊनच टाकतो. उपमेय आणि उपमान याच्यावर खूप सारे आपण उदाहरणं घेऊ. एक लाईव्ह सेशन घेईल मी तुमचं बॅचमध्ये घेईल, अभ्यास करता ॲपवर कळून जाईल तुम्हाला सगळं. तर मला कळालं की याच्यावर प्रश्न येतो. मला माझे शिक्षक कायम वडिलांप्रमाणे वाटतात. बोललं कोणाबद्दल जातं? शिक्षकांबद्दल. पण ते वाटतात कोणाप्रमाणे? वडिलांप्रमाणे. त्या म्हणजे त्यांची जी तुलना केली वडिलांसारखी केली, मग वडिलांप्रमाणे हे उपमान आहे. उपमेय विचाराल तर ते शिक्षक आहे, ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते ते उपमेय. बघा बरं का, ते त्यांना कळालं. उपमेय कशाला म्हणायचं? ज्यांच्याबद्दल माहिती, ज्याची उपमा दिली जाते त्याला उपमान म्हणायचं. ही गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू, अलंकार ओळखा. आता हे जणू आलं तुम्हाला अलंकारावर, हा तिसरा प्रश्न आहे. ते उपमेय उपमान सुद्धा अलंकाराचा घटक आहे. हा जणू आला की बस विशेष क्लोज. जणू, गमे, वाटे, भासे हे शब्द लिहून घ्या. तुम्हाला मी शॉर्टकट सांगतोय. खुणाया अलंकार ओळखण्याचे अतिशयोक्ती नाही, ते चढवून वर्णन असतं, श्लेष नाही, व्याजस्तुती नाही, खोटी खोटी स्तुती असते. पुढे जातो विपुलचा समानार्थी. अरे बापरे, समान धर्मी म्हटले पण तेच आहे. समान धर्मी काय, समान आर्थिक काय, काही फरक पडत नाही आम्हाला. सेम टू सेम आहे विपुल. गडगंजे म्हणतोय आपण त्याला. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंय पाचवा शब्द आहे हा समानार्थीचा. आम्हाला वाचायचं काय? टीसीएसला आवडतं काय? जे आवडे टीसीएसला तेच आवडे मला. असं तुम्हाला या ठिकाणी कळालं की बस तुम्ही जमलं तुमचं. आमचं शब्द आणि त्यांचे भाववाचक नाम. भाववाचक नामावर प्रश्न आहे. सुंदर, गुलाम, पाटील, नवल याला कोणता प्रत्यय लागतोय? कसा बनतोय भाववाचक शब्द यावर प्रश्न आहे. सुंदरचं काय येईल? सौंदर्य येईल. गुलामचं गुलामगिरी, पाटीलचं पाटील की नवल. हा एकदम सोपा आहे ना, एकदम सोपा आहे हा. याला डोकं नाही लावणं. पुढे जातोय मी. लायसन्स नसताना वाहन चालवित असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा ती खूपच घाबरली. याच्यामध्ये मनस्थिती काय होईल होती? म्हणजे बारा भाईची खेती, पाचावर धारण बसणे, गळ्याशी पाणी लागणे, पंचपंच उष्यकाल. आता लायसन नाहीये, घाबरते आहे, पाचावर धारण बसली तिची. काय झालं? पाचावर धारण बसली, लक्षात घ्या. पुढे जातोय मी. यनकीच्या राज्यात या कादंबरीचे लेखक. मित्रांनो, कादंबऱ्यांवर प्रश्न आहे, लेखकांवर प्रश्न आहे. आणि नवी नवी आहे. कमल, भालचंद्र नेमाडे, भाऊपाध्ये, विलास सारंग, आपण न वाचलेल्या मधली कादंबरी विचारली आहे. ओके, पण घेणार आहे मी तुमच्या घेतोय कादंबऱ्या. रहाटेचा समानार्थी शब्द पुन्हा एकदा. इतवा समानार्थी मोजारे. वियोग, अन्नसाठा, आडाणी, वर्तन. रहाटी म्हणजे काय? रहाटी म्हणजे वर्तन. रहाटी म्हणजे वर्तन. लक्षात ठेवण्यासारखा शब्द आहे. नवा आहे, कामाचा आहे. जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रह मी घेतलाय, मी शिकवलाय हा तुम्हाला. कोणाचा आहे? बाबूराव बागुल यांचा हा कथासंग्रह आहे. याच्यावर स्वतंत्र लाईव्ह घेतले, आणखी घेणार आहे मी पुढे. तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या अभ्यास कट्टा नावाचा ऍप डाउनलोड करून घ्या. त्याठिकाणी तुम्हाला हे सगळं भेटेल, हे सगळं भेटेल तुम्हाला. पुढील पैकी कोणती? इरावती कर्वे यांच्या नावावर नसलेला ग्रंथ. म्हणजे इरावती कर्वे यांचे ग्रंथ तुम्हाला माहिती का? परिपूर्ती, भोवरा, तुळशीचे लग्न, गंगाजल. मित्रांनो, परिपूर्ती इरावती कर्वेंचं आहे, भोवरा इरावती कर्वेंचं आहे, गंगाजल त्यांचं आहे, तुळशीचे लग्न नाही. काय नाही विचारलंय? म्हणजे ग्रंथ तुमचे चार मार्क पक्के झाले आतापर्यंत. बी पेरल्यानंतर कोंब फुटतो आणि रोप भराभरा वाढते. कोणत्या प्रकारचं वाक्य हे? नी आलं, नी नी म्हणजेच आणि. मग आणि जिथे आहे त्याला आम्ही काय म्हणणार? बी पेरल्यानंतर कोंब फुटतो, नी रोप भराभरा वाढते. मित्रांनो, आता इथे केवळ आज्ञार्थी प्रश्नार्थी मिश्र. बघा, इथे संयुक्त वाक्याचा प्रकारच दिलेला नाहीये. मग राहिला ऑप्शन एकच, मिश्र. मी खरं म्हणजे आणिवाला संयुक्त असतो माझ्या मते. हा यांनी आता मिश्र दिलाय, संयुक्त वाक्य हा प्रकार नाहीचे, त्यामुळे ठीक आहे. पुढे आपण जातोय. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. अभ्यास कट्टा ऍपवर ऑफर चालू आहे, त्यामध्ये आपण तलाठी भरतीचा नवीन कोर्स त्याला प्रवेश देतो आहोत. विजयश्री बॅच आहे, जबरदस्त आहे. पूर्ण टीसीएस पॅटर्न फॉलो करतोय. दारूबंदी पोलीसची बॅच आहे, पोलीस भरती स्पेशल बॅच, एसआरपीएफची बॅच या ठिकाणी आपली चालू आहे. पुढे सरळ सेवा भरती, ग्रामसेवा भरती, वनविभाग, जडपी आणि एमपीएससीच्या बॅचेस, सगळ्या नवीन बॅचेस आहेत. अभ्यास कट्टा नावाचं ऍप आहे, डाऊनलोड करा. तलाठीसाठी तर आपण फुल्ल मेहनत घेतोय, फुल्ल मेहनत. त्यामुळे तुम्ही इथे जॉईन व्हा आणि आपल्या मित्रांना सुद्धा सांगा. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. दोलायमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलाय. खट्याळ, डळमळीत, स्थिर, फिरत. दोलायमान स्थिती आहे, इकडे काही इकडे एका जागी स्थिर नाहीये. विरुद्धार्थी आहे स्थिर. काय विरुद्धार्थी आहे? स्थिर.
पण घरोघरी मातीच्या तो चुली या म्हणीतील आशय कोणत्या वाक्यात येतो? बघा, जिकडे जाल तिकडे तेच पळसाला पाणी देईन. आपण ज्या परिस्थितीत राहतो त्याच्या विरुद्ध जाऊ नये, पुण्य मिळेल. त्या भावनेतून सुशीला काकू रोज गाईला खाऊ घालत असे. परीक्षेत होणार असताना सतत विचारपूस करणारा श्याम अलीकडे अपरिचितासारखा वागू लागला. कॉलनीच्या प्रत्येक घरातून सासू सुनांचा वाद नेहमीच ऐकू होता. ते सगळ्या घरामध्ये तेच सासू सुनांचे वाढणं चालूच राहणार आहे. काहींचे दिसतात, काहींचे दिसत नाही. घरोघर मातीच्याच चुली पळसाला पाणी देईनच त्याची समानार्थी. बाबूराव पेंढारकर यांचं आत्मचरित्र सेट प्रश्न जे येत आहेत ना ते करावे लागतील रे बाबा. चरित्र आणि आत्मचरित्र म्हणजे तिसरा प्रश्न आहे 25 मधला. 6 मार्क तुमचे फक्त लेखकांवर झाले 50 मधले. हे कळू द्या, बस हे कळालं की तुम्ही जिंकले. सामान्य ज्ञान, सामान्य नाम, विशेष नाम, अचूक जोडी, पर्वत डोंगर, पर्वत सामान्य, डोंगरही सामान्य, लेखनी पुस्तक दोन्ही सामान्य, फळानदी सामान्य, झाड सामान्य पण पिंपळ विशेष आहे. इथे इथे जमलं. एका विशिष्ट झाडाचं नाव आहे पिंपळ. ओके, पुढील कर्म कर्तरी प्रयोग. आता प्रयोगावर एक उदाहरण आहे. प्रयोग गरजेचा आहे. प्रयोग हा टॉपिक आहे तुम्हाला करावा लागेल. मी तुम्हाला म्हणजे आता इथे 25 प्रश्न झाले, मी तुम्हाला सांगतो पुढचे 25 अंक आपल्याला घ्यायचे. याच्यामध्ये कोणते टॉपिक करायचे ते सांगतो. आधी ते निपटाव, नंतर पुढे काय करायचं करा. सांजावले पेरू खातो घरी जाते, सभेत पत्रके वाटली गेली. हा जसाच्या तसा प्रश्न. तुम्ही कोणतंही पुस्तक घ्या, तुम्ही मोरावळांबे घ्या, कोणतंही घ्या तुम्ही, त्या पुस्तकामध्ये हा हे दिलेलंच पाहिजे. आणि हा अनेक वेळा आलेला बरं काही वाक्य जसंच्या तसं आलंय. तुम्ही वाचलं नसेल, तुम्ही पाहिलं नसेल, तो तुमचा प्रॉब्लेम. चुकीची जोडी शब्दयोगी हवी, मागे पुढे मध्ये पेक्षा किंतु परंतु मुळे योगी. मागे पुढे आहे, पेक्षा मध्ये आहे, मुळे योगी आहे, किंतु परंतु नाही. आता इथे फसवणार आहे बरं का, हा प्रश्न सोपा नाही. चला तर 25 प्रश्न झाले. मला मी घटक काढले, सगळ्यात जास्त मार्क प्रश्न आले होते इथे समानार्थी शब्द सर्वात जास्त. त्याच्यानंतर आले विरुद्धार्थी शब्द. त्याच्यानंतर आला तुमचं वाक्प्रचार, बरोबर वाक्प्रचार. त्याच्यानंतर तुमचं आलं लेखक आणि ग्रंथ. आणि त्याच्यानंतर तुमच्या अलंकारावर प्रश्न आले. एवढे टॉपिक इथे तुम्हाला करावे लागतात. तर पुढच्या पेपरमध्ये कायला बघूया आपण. बघा, पुढचे जे 25 प्रश्न आपण घेणार आहे ना ते MTS नॉन टेक्निकलचे पेपरचे प्रश्न घेणार आहे. आपण घेतलेले TCS नाही म्हणून आपल्या कामाचे. आणि झालेले सगळ्यात लेटेस्ट मध्ये 15-16 पेपर झालाय ते प्रश्न आपण बघूया पुढच्या सेशनमध्ये. या ठिकाणी बघूया, सध्या इथे थांबूया या 25 प्रश्नांवर. थांबतोय, धन्यवाद.